समर्थ मेडिकल आणि शैक्षणिक असोसिएशन संचलित मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी प्रवेश सुरू इयत्ता के जी ते दहावी सीबीएसई आणि सीबीएसईसाठी स्टेट बोर्ड साठी महाराष्ट्र बोर्ड चा अभ्यासक्रम मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्याऐंशी चौपन्न गजरामध्ये माऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायांच्या भेटीसाठी पंढरीकडे निघालेल्या श्रीक्षेत्र सरलाबेट येथील सद्गुरु गंगागीर महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राऊरी फॅक्टरी येथील सायदर्श मल्टी वतीनं स्वागत करण्यात आलंय कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्ष पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडी सोहळे हे बंद होते त्यामुळे यंदा वारकऱ्यांचा मोठा उत्साह हो, पंढरीकडे जाणाऱ्या दिंडीमध्ये बघायला मिळतो श्रीक्षेत्र बेट इथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली निघालेल्या पायी दिंडीचे राऊरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय यावेळी सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीची पूजा आणि महंत रामगिरी महाराज यांचे संत पूजन सायदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आणि संगीता कपाळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भजन प्रवचन आदी कार्यक्रम मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाले आहेत सायदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद पंगत देण्यात आली आहे यावेळी किशोर थोरात आबासाहेब वाळुंस साई ॲग्रोजचे वेदांत कपाळे पारस नहार देविदास कोठुळे बाबासाहेब मुसमाडे संदीप मुसमाडे भास्कर कोळसे चांगदेव पवळे डॉक्टर विलास कोते नामदेवराव गायकवाड धीरज कपाळे ऋतुराज थोरात अनिल देवकर सुरेश आदमाने संजय पवार सीताराम नालकर जिदामाता महिला भजनी मंडळ तसेच मॅनेजर सचिन खडके याकूब शेख गोपीनाथ हरगुडे विक्रम जाधव सायदर्श परिवारामधील सदस्य आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वांचे आभार सायदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी मानले आहेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी सी चोवीस तास श्रीरामपूर